या देशामध्ये जे तरुण रोजगार मागतात आहे त्यांच्या रोजगाराची कब्र खोदली आणि त्याची सुपारी दिली गेली. मोदीजी, खरं आहे ना, कब्र पण खोदल्या गेलेली आहे, सुपारी पण दिली गेलेली आहे, पण कोणाची? या देशामध्ये जे तरुण रोजगार मागतात आहे त्यांच्या रोजगाराची कब्र खोदली आणि त्याची सुपारी दिली गेलेली आहे. या देशामध्ये महिलांनी घर कसं चालवायचं, मध्यमवर्गीयांनी घर कसं चालवायचं, महागाई एकदम टॉपवर आहे 70 वर्षात, त्याची कब्र खोदलेली आहे. सिलेंडर 200 रुपयात देण्याच्या आश्वासनावर आपण आलात, पण सिलेंडर आज नागपूरमध्ये 1226 आहे. कच्चं तेल जगभरामध्ये स्वस्त झालेलं आहे, पण आपण त्याच्यावर टॅक्सवर टॅक्स लावून 100 रुपयाच्या वरती ठेवलेलं आहे. डिझेल आणि पेट्रोल दोन्ही बरोबर झालं आहे. बरोबर आहे, कब्र खोदली आहे या देशाच्या अर्थव्यवस्थेची. बरोबर आहे, सुपारी घेतलेली आहे आपण पूर्ण देश बर्बाद करण्याची. त्यामुळे आपण कितीही कांगावा केला, कितीही दंगली घडून आणल्या देशभरामध्ये जे दिसून राहिलेले आहे प्रत्येक ठिकाणी, तरी एक मात्र सत्य आहे की आपण आपली जी असफलता आहे ती कुठल्याही इमोशनल याच्यात, भावनिक याच्यात आता लपवू शकणार नाही. सत्य जे आहे ते देशापुढे आलेलं आहे.